हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त जाऊ देत म्हटलं. आज काहीतरी वेगळं ठिकाण निवडू आपण. जवळच आमच्या इथं गार्डन आहे महानगरपालिकेचं, तर तिथे आलेली आहे मी. BMC गार्डन आहे. आणि म्हटलं जे व्लॉग राहिला होता क्वेश्चन अँड आन्सरचा, कारण खूप लेट झाला, म्हटलं मोकळ्या वातावरणात जाऊन प्रश्नांची उत्तरं देऊयात म्हणून इथे आलेले. आणि जे सगळे प्रश्न मला विचारण्यात आले होते, जवळजवळ एक महिन्यापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता, तर त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मी देते. काही डबल आलेले आहेत प्रश्न, तर तेच मी रिपीट घेऊन उत्तरं देते आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आला आहे अनुष्का अगारथडे यांचा, की ताई, तुझ्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला ज्यातून तू पॉझिटिव्ह राहायचं ठरवलंस किंवा पॉझिटिव्ह राहायला शिकली? आणि ह्याला 10 लाईक्स आहेत, म्हणजे जवळजवळ 10 जणींच्या किंवा जणांच्या मनात हाच प्रश्न असेल. तर 2018 या वर्षामध्ये जे काही प्रसंग घडले, त्यामध्ये मग बाळाची झालेली डेथ, सासूबाई आम्हाला सोडून गेल्या, आमचा रिकामी झालेला बँक बॅलन्स, ह्या सगळ्या गोष्टी खूप काही शिकवून गेल्या. आणि त्यामध्ये हे ठरवलं की शेवटी विचार करायचा तर चांगलाच करायचा, कारण असं म्हणतात ना, जे आपण विचार करतो ते चांग घडतं. त्याच्यामुळं तोच विचार, पॉझिटिव्हिटी किंवा नसकारात्मक विचार करायचे, तिथूनच डोक्यात आले की चला आता आपण जे काही विचार करायचा तो चांगलाच करायचा, सकारात्मकच करायचा. आणि तेव्हापासून दृष्टी बदलली, मग सृष्टीही बदलली. मीनल पाटील यांनी विचारलेलं आहे की तू व्लॉगसाठी एवढी कन्सिस्टन्सी कशी ठेवली? कन्सिस्टन्सी ठेवायचं इन द सेन्स की आपल्याला जर किंमत न बघता जर एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर वेळ न बघता काम केलं पाहिजेत. तर यासाठी हे ठरवलेलं की कन्सिस्टन्सी ठेवायची, कितीही काहीही झालं, आपलं आवडतं काम आहे तर ते करतच राहायचं, वेळ काढायचा म्हणजे काढायचा. हे जेव्हा आपण मनात ठरवतो तेव्हा ते आपल्या सभोवतीसुद्धा घडतंच, मग त्याच्यामुळे ते होत गेलं. आणि दुसरा क्वेश्चन, जेव्हा काही मनाविरुद्ध घडतं किंवा कोणाशी भांडण होतं, त्यात आपली चूक असो नसो, पण त्यानंतर सारखं डोक्यात तीच गोष्ट येते, दुर्लक्ष करूनसुद्धा तेव्हा तू काय करते? तर अशावेळी जेव्हा मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात किंवा असं काहीतरी होतं, तेव्हा एकच ठरवते की जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं, एवढं एक वाक्य बोलते आणि सोडून देते. कारण त्या गोष्टी जर मनात घोळत राहिल्या तर पुढे आपण जाऊच शकत नाही, जे आपल्याला करायचं नाही ते करूच शकत नाही. तर ही गोष्ट मी नेहमी ठेवते मनाशी. श्रेया देसाई यांनी विचारले, इफ यू हॅड द अपॉर्च्युनिटी टू मेक एनी चेंज यू वॉन्ट इन सोसायटी, व्हॉट वूड यू डू? तर जसं मी आधी पण एका व्लॉगमध्ये म्हटलेलंच आहे की लेडीजने, म्हणजे कोणी, काही जणींना घरी बसून काम करायला आवडतं, पण फॅमिलीमधले काही असतात की ते नको कशाला, की आपलं घरचं चांगलं आहे आणि कशाला करतेस, मग तिची इच्छा मरते. किंवा काही जणींना काही करायचं असतं पण शिक्षणामुळे अडतं, तर त्या गोष्टीसाठी काहीतरी करायची माझी इच्छा आहे. की जी कोणती स्त्री आहे, जी 21 वर्षांच्या वरील आहे, तर प्रत्येक स्त्रीने लग्न असं होऊ देत न होऊ देत की कमवता असावंच आणि असलंच पाहिजे, असा एखादा कायदा निघाला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर, व्हॉट डू यू थिंक आर द 2 थिंग्स दॅट विल डेफिनेटली मेक यू सक्सेसफुल? एक आहे की डेडिकेशन देणं गरजेचं आहे, आणि दुसरं आहे की नेहमी चांगलाच विचार करत राहणं, कारण जसा विचार करतो तसं घडतं, हेही मी आधी सांगितलेलं आहे. तर ह्या 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात, की काही गोष्टीमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर. त्यानंतर प्रियांका मोहन पाटील यांनी विचारले, इफ यू गेट टू चान्स टू चेंज युअर नेम, व्हॉट वूड यू लाईक? मला नेहमी वाटायचं की माझं नाव निशा असावं, पण ते नाही झालं, धनश्री राहिलं. लग्नानंतर पण मी प्रयत्न केला की हे नाव बदलतील वगैरे, पण सासूबाईंनी नाही म्हटलं की नाव नाही चेंज करायचं, धनश्री नाव चांगलं आहे, मग ठीक आहे म्हटलं, राहू देत. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे, इफ यू गेट चान्स टू शिफ्ट इन अदर सिटी, विच यू विल चूज? मुंबई आणि कोल्हापूर कोवाड सोडून, तर मग पुणे एक आणि दुसरं जर आउट ऑफ महाराष्ट्र जर म्हटलं, तर मग मला इकडे गोवा साईडला जायला आवडेल, फार सुंदर. यू डू मेनी थिंग्स फॉर युअर सबस्क्रायबर, कनेक्टेड, शेअरिंग पॉझिटिव्हिटी, शेअरिंग इन्फॉर्मेशन. तुम्ही अजून काही प्लॅन और विचार केला आहे का पुढे जाऊन न्यू काय असं? त्यांनीच तिसरा प्रश्न विचारला. खूप साऱ्या गोष्टी आहेत की मला, जे लोक मला पाहतात त्यांनाही मला पाहायची इच्छा आहे, ज्यांना माझ्याकडून मदत होईल, कारण मला माहिती आहे की यूट्यूबर किंवा ह्या क्षेत्रामध्ये आपण टिकायचं असेल तर कंटिन्युअसली आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि स्टार्टिंगचा एक बूस्ट मिळाला पाहिजे. तर तसाही मी करतेच आहे, पण अजून पुढे जाऊन करायची इच्छा आहेच. युअर फेवरेट टी ऑर कॉफी? मला कॉफी चहा दोन्ही आवडतो, म्हणजे एकदम अतिप्रमाणात कुठलीही गोष्ट पसंत नाही आहे, पण दोन्हीही समप्रमाणात पसंत आहेत. आणि युअर फेवरेट मार्केट, डीमार्ट और कांजूर मंडे मार्केट? कांजूरचा सोमवारचा बाजार, कारण आज पण सोमवार आहे, आज एक फेरफटका मारल्याशिवाय चैन पडत नाही, मजा वाटते. आणि 6वा आहे केक और आईस्क्रीम, तर आईस्क्रीम.
केकपेक्षा सुद्धा आईस्क्रीम आवडतो, पण इतकाही नाही, गोड पदार्थ जास्त खात नाही मी, पण तरी दोन्हीमध्ये चूज करायचं राहिलं तर आईस्क्रीम. बीइंग वॉचर मम्मा ह्यांनी विचारले, तुझी चिडचिड होते का, कधी असं होतं का की एवढा राग येण्यासारखं काही घडलं, राग अनावर होतो, अशी सिच्युएशन कशी हँडल करतेस? आधी ती एकदम बाहेर पडायची, अशी भस्कन बाहेर पडायची, मी काही ना काहीतरी रिॲक्ट व्हायचे, पण आता बऱ्यापैकी ते कंट्रोल करायला शिकलेले आहे. पण मी राग व्यक्त करते, तो मनात दाबून ठेवत नाही, कारण राग जेव्हा मनात दाबून ठेवतो आपण तेव्हा आपला इम्युनिटी सिस्टीमवरती परिणाम होतो, परिणामी आपल्या शरीरावरती होतो. म्हणून मी ते आता राग स्वतःच्या म्हणजे अनावर जरी झाला तरी व्यक्त करते, एकदम अतिशय भयानक पद्धतीने व्यक्त करत नाही, पण तो थोडाफार बोलून टाकते ज्याच्याबरोबर, ज्याच्याशी तो राग येतो ना, तर त्याच्याशी आणि मोस्टली नवऱ्यासोबतच काहीतरी चिडचिड होते, पण त्यांनी समजून घेतात, कारण समोरचा माणूस समजून तर असलं की आपला रागसुद्धा शांत होतो. अर्चना सोनसाळे यांनी विचारले की तू मेडिटेशन वगैरे काही करत असेल फ्रेश राहण्यासाठी तर नक्की सांग. मेडिटेशन नाही करत आहे, त्या एकच करते की सकाळी उठले, आवरते, फ्रेश होते घरातून, ते बाहेर पडते 7 वाजता, 7 ते 8 वाजेपर्यंत कंटिन्युअसली मी वॉकिंग करते. इथे साईड जिथं आता बसले ना, तर ह्याच गार्डनमध्ये येऊन वॉकिंग करते, आणि थोडा वेळ बसून मग एक हे आपलं म्हणजे अफर्मेशन्स असतात पॉझिटिव्हिटीचे, ते ऐकते आणि मग घरी जाते, मग हेच छान एनर्जी मिळते पूर्ण दिवसभर. ज्योती देशमुख यांनी विचारले, इफ यू डोंट माइंड तुझा डिप्रेशनचा प्रवास सांग. डिप्रेशनचा प्रवास जवळजवळ लग्नानंतर आरव झाल्यानंतर पण 1.5 वर्षाने सुरू झाला, कारण तेव्हा करिअर महत्त्वाचं आहे, आपण करिअरला महत्त्व दिलं नाही असं वाटायला लागलं, कारण खूप साऱ्या गोष्टी घडत गेल्या, आणि मग बाळ झाल्यानंतर कसं फायनान्शियल गोष्टी पण आपल्याला थोड्या स्टेबल ठेवाव्या लागतात, आणि घरात कमवणारे हे, आणि त्यात माझं शिक्षण असून पण मला काही करता येत नव्हतं, तर तेव्हा त्रास व्हायचा, पण तेव्हा मनाशी एक ठरवायचं की आरव होता, आणि आरव इतका गोड होता की मी विसरून जायचे सगळ्या गोष्टी, आणि नवऱ्याचा पण खूप सपोर्ट होता, त्यामुळे सपोर्टिव्ह माणसं होती, म्हणून डिप्रेशनचं हे थोडं एवढं जाणवलं नाही, पण हां की त्यातनं मी बाहेर पडत गेले, आजूबाजूची माणसं सपोर्टिव्ह भेटली म्हणून. पप्पांबद्दल पण सांग म्हणून सांगितलं की पप्पा, हां पप्पांचं कसं आधी खूप चांगलं होतं, मी खूप फार डीपमध्ये जाणार नाही, फार खूप चांगलं होतं, अतिशय चांगलं, अचानक फेज अशी आली की सगळंच कोलमडलं. पप्पांना ड्रिंकिंगची सवय होती, त्याच्यामुळे त्यांची तब्येत पण आता खराब झाली, आधीचं जे सगळं हे होतं त्याच्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली. फर्स्ट व्हिडिओ करताना कसे वाटत होते मला आठवतच नाही, कारण 4-4.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि फर्स्ट व्हिडिओ करताना मी कॉन्फिडंट होते, कारण मी तिथे फेसिंग करत नव्हते सरळ, कारण कुकिंगचे टाकत होते ना आधी, तर कॉन्फिडंट होते, आणि सरळच असं कॅमेरावरती धरून फक्त डिशवरती फोकस एवढंच होतं. व्लॉग सुरू करण्यापूर्वी आणि आत्ताची लाईफ कशी आहे, तर व्लॉग सुरू करण्यापूर्वी कसं फेस टू फेस कुणाशी कनेक्शन नव्हतं, त्यामुळे कधी कुठेही बाहेर गेले तरी कोण ओळखत नव्हतं, आणि तेव्हा एवढं व्लॉग हे पण नव्हतं, पण आता व्लॉगिंगचं झाल्यानंतर जसं जसं सक्सेस मिळत गेलं आणि थोडंसं आपला फेस नोन झाला, तेव्हा छान वाटतं की इथे पण जेव्हा फिरायला येते कोण ना कोणतरी भेटतं की हां तुम्ही व्हिडिओज करता का वगैरे असं असं, मग चांगलं वाटतं. ज्योती देशमुख यांनीच विचारले परत एक प्रश्न की आफ्टर सक्सेस रिलेटिव्समध्ये काही फरक जाणवला आहे का? खूप आहे, म्हणजे सगळे खुश आहेत, कारण आम्ही जी मुलं आहोत आपण म्हणजे आपण कझिन वगैरे, तर सगळ्यांनाच असं वाटायचं की आम्ही सगळीच हुशार होतो आणि आहोत अभ्यासामध्ये वगैरे, तर ते सगळ्यांना वाटायचं की प्रत्येकाने काही ना काहीतरी चांगल्या पोस्टवरती असावं. माझ्याकडूनही बऱ्याचशा अपेक्षा होत्या, त्या पूर्ण नाही झाल्या, मग हे जेव्हा चांगलं होत गेलं किंवा थोडंफार मी माझ्या मनासारखं करते आणि बऱ्यापैकी किंमतही चांगली व्यवस्थित मिळते, तर खुश आहेत सगळे की करते काहीतरी स्वतःचं ती, म्हणून सगळे रिलेटिव्स खुश आहेत. प्रसन्न चव्हाण यांनी विचारलेलं आहे की ह्यांचा जॉब कोणता आहे आणि क्वालिफिकेशन दोघांचं विचारलेलं आहे. तर ह्यांचा जॉब आहे ते ॲज अ सिनियर आय टी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतात, आणि त्यांचं शिक्षण आहे BCom आणि IT त्यांनी डिप्लोमा केला आहे, आणि माझं शिक्षण आहे BSc केमिस्ट्री. आदिती पुरेकर यांनी विचारले की तुझी फेवरेट प्लेस कोणती आहे एक्सेप्ट मुंबई आणि कोल्हापूर. तर जरा जसं मला कुल्लू मनाली आणि नैनितालला एकदा जाऊन भेट देऊन यायचं आहे, आणि आउट ऑफ इंडिया मला स्वित्झर्लंडला एकदा जायचं आहे म्हणजे आहेच, आणि फेवरेट डिश विचारली आहे महाराष्ट्रीयन सोडून, तर मला महाराष्ट्रीयन डिश सोडून डोसा उत्तप्पा आवडतं बऱ्यापैकी, एकदम फेवरेट नाही पण बऱ्यापैकी. परत तिने विचारलेलं आहे की आरोने मोठं होऊन काय व्हावं, तर त्याला जे व्हायचं आहे ना त्यामध्ये आमचा सपोर्ट असेल, पण एवढंच वाटतं की जे काही तो करेल ना ते जगापेक्षा थोडंसं वेगळं असावं आणि त्याला हॅप्पी ठेवणारं असावं, म्हणजे ज्यात त्याचा आवड आहे ना त्यातूनच त्याला कमाई पण मिळावी असं वाटतं, जबरदस्तीने त्यांना काहीही करू नये.
न्यूट्रा लाईफ यांनी विचारले की तुम्ही खूप मोठ्या झाल्यावर मोठ्या यूट्यूबर झाल्यावर विसरणार नाही ना, आपण मातीशी असलेली जी आपली काय म्हणताला जमिनीवरच पाय ठेवलेले बरे असतात, कारण आकाशात गेलं तर मग ते फायदा नाही, कारण जमीन असेल तरच आपण चालू शकतो उडू शकतो, आपल्या माणसांशी सोबत राहिलं ना तरच आपली ग्रोथ चांगली होते, खूप आकाशात वरती गेलं तर खाली आपटून फुटायला वेळ नाही लागत, म्हणून मी मला ज्यांनी सपोर्ट केला आहे तर त्यांना तरी मी आयुष्य कधी नाही विसरणार. हॅलो, प्रियांका पाटील यांनी विचारलं की कधी लो फील झालं आणि कोणती अशी एखादी गोष्ट आठवते की ज्यामुळे सगळं टेन्शन नाहीसं होतं, तर जेव्हा कधी लो फील होतं तेव्हा ज्या चांगल्या गोष्टी आयुष्यात घडल्यात ना त्या आठवते, किंवा एखादा असा क्षण जो मला खरंच खूप म्हणजे आनंद देऊन गेला आहे, किंवा मग एखादं आवडतं म्युझिक, कारण म्युझिक हे रामबाण उपाय अगदी लो डिप्रेस्ड मूडसुद्धा एकदम छान करण्याचं. 12 ARY यांनी विचारले की स्वामींची सेवा तू कशी करतेस. मी खरंच सांगू, मी पोथी पुराणं किंवा हे वाचण्यात नाही एवढं लक्ष देत, पण मी नामस्मरण खूप मनापासून करते. जेव्हा मला मनातनं वाटतं की मी नामस्मरण करावं तेव्हा मी करते, आणि फक्त नामस्मरण करते मी. आता मी फोटो आणलेला आहे स्वामींचा, आणि कारण का की एक पॉझिटिव्हिटी मिळते बघितल्यानंतर, आणि असं मला मनातून वाटत होतं आणि मी ठरवलं की जेव्हा मला मनापासून वाटेल तेव्हाच मी फोटो आणणार आणि माझ्यासमोर ठेवणार, आणि देवाऱ्यापाशी मी ठेवलेला आहे, आणि मला जेव्हा वाटतं जेव्हा होतं तेव्हा मी बघते, वाटतं ते बोलते आणि चांगलं वाटतं, तर अशा प्रकारे माझ्याकडून केलं जातं. सुषमा चव्हाण यांनी विचारले की यूट्यूब चॅनल सुरू करावं, काहीतरी नवीन करावं, आणि विशेष म्हणजे कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला. कॉन्फिडन्स बिल्ड करण्याची गरजच नाही भासली, कारण आधीपासून जेव्हा कसं सवय होती की स्कूल कॉलेजेसमध्ये फ्रंटलाईनला असावं किंवा काही गोष्टी ह्या आधी होत्या, पण डिरेक्टली कॅमेऱ्यासमोर चार माणसांसमोर बोलताना आपल्याला टेन्शन येतं, मग कॅमेऱ्यासमोर मी म्हटलं की मी स्वतःशीच बोलते, अशा प्रकारे विचार करून ब्लॉगिंग सुरू केलं, आणि मेनली फॅमिली मेंबर्स सगळे हे सपोर्टिव्ह असल्यामुळे तेवढं टेन्शन नाही वाटलं, की ते पण एकत्र येत गेले त्यामुळे मग अजून कॉन्फिडन्स बिल्ड झाला. सोनाली सुधीर यांनी विचारले की आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू दॅट वेन एवर यू क्रिएट अ ब्लॉग फॉर पेड प्रमोशन देन हाऊ मच डू दे पे यू अँड हाऊ मेनी व्ह्यूज आफ्टर दे पे यू. तर जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती येतात तर हे एक मोठा फायदा आहे की तुम्हीच चांगली पाहिजे असेल तर मेहनतही तेवढीच घ्यावी लागते. एखादं जर तुम्ही प्रमोशन करत असाल तर तुमचे जेवढे सबस्क्रायबर त्याच्यावरती ते ठरतं, आणि तुमच्यावरती असते की तुम्ही किती मागताय वगैरे. मी सध्या तरी असं फिक्स अमाऊंट नाही सांगू शकत की किती घेते किंवा काय, पण चांगली घेते, आणि हे डिस्क्लोज पण नाही करू शकत की कोणी कधी आपलं सॅलरी किंवा हे डिस्क्लोज नाही करत, आणि चाणक्य नीतीमध्ये पण आहे आपण किती कमावते कधी कोणाला सांगू नये, पण बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. जेवढं मी जॉब करून कमवले असते तेवढेच मी कमवते आहे, त्यामुळे बरं पडतं. आणि व्ह्यूजवरती डिपेंड असते येस, कारण जेवढे ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला येतात तुमच्या चॅनलवरती तेवढंच तुम्हाला चांगलं पे केलं जातं. हा चांगला ऑप्शन आहे ॲज अ करिअर म्हणून बघण्याचा असं मलाही सुद्धा वाटतं. माधुरी सोनलकर यांनी विचारले यू आर माय फेवराईट, तुझं बिग्गेस्ट ड्रीम कोणता आहे, हू इज युअर आयडॉल. माझं बिग्गेस्ट ड्रीम हे आहे की मला जसं की म्हटलं की मला माझ्या शाळेत ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलावं, त्यासाठी खूप काही मोठं काम करावं लागणार आहे, आणि होम मिनिस्टरमध्ये पण मला सहभागी होण्याची खूप इच्छा आहे, प्रचंड इच्छा आहे, अगदी लहानपणीपासूनचं ते स्वप्न आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण तेव्हापासून आम्ही होम मिनिस्टर होतो, जवळजवळ 12-13 वर्ष झाली होम मिनिस्टर येऊन. मग 12-13 वर्षापूर्वी मी केवढी होते, जवळजवळ 17-18 वर्षांची होते, 17 वर्षांची म्हणजे लहानच होते की तेव्हा, तर तेव्हापासूनचं ते ड्रीम आहे. आणि आयडॉल जर म्हटलं तर आईच आहे माझी, कारण तिने ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या संकटांचा सामना करून लाईफ आमच्या तिघांची लाईफ घडवली तिनं, आणि ते एक बिल्ट राहिलं पाहिजेत माझ्यामध्ये सुद्धा की कोणताही प्रॉब्लेम आला तरी खचायचं नाही, कारण तेव्हा जेव्हा तुमची वाईट परिस्थिती येते ना तेव्हा अगदी भले जवळचे सुद्धा पाठ फिरवतात, त्यावेळी आपण खचून कसं उभं राहायचं हे आईकडनं शिकले मी, त्यामुळे ती माझी आयडॉल आहे. सचिन बणेकर, मला माहीत नाही जेंट्स आहेत की त्यांच्या आय डीवरती त्यांच्या मिसेस आहेत, तर त्यांनी विचारले आहे की कधी तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं, भीती वाटली तर तुम्ही काय करता, प्लीज आन्सर दिस क्वेश्चन. मला जेव्हा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येतं किंवा भीती वाटते तर मी फर्स्टली नामस्मरण स्टार्ट करते स्वामींचं, कारण मला नेहमी प्रचिती आले जेव्हा जेव्हा मी ते नामस्मरण करते, एक तर ती गोष्टी म्हणजे राहतच नाही, ती भीतीच राहत नाहीतर मग जर ते काही टेन्शन असेल तर ते खूप मिनिमाइज होतं आणि त्याची झळच नाही बसत, त्यामुळे ते करते. आणि जर ते आलंच तर एक बघते की त्यातनं पॉझिटिव्ह त्याची हे कुठली आहे तेवढंच, त्यामुळे ते सोपवून जातं. नम्रता म्हात्रे यांनी विचारलं तुला फिरायला जायला कुठे आवडेल,
तसं मी सांगितलेलंच आहे की मला फिरायला जायला कुठे आवडेल. महाबळेश्वर, उटी, मला जे थंड हवेची ठिकाणं असतात ना ती मला प्रचंड आवडतात. म्हणजे क्लिअर वातावरण, शांत वातावरण, हिल स्टेशन असे वातावरण खूप आवडतात. बीचेस आवडतात, तर ते जिथे कुठे असेल तिथे सगळीकडे मला फिरायला जायला आवडेल. स्मृती मोरे यांनी प्रश्न विचारले, तुला कोणाचे ब्लॉग बघते, कोण तुझं फेवरेट ब्लॉगर आहे? मी क्रिश महाडिकचे ब्लॉग बघते, फ्लाइंग बीचचे ब्लॉग बघते आणि कॅप्टन निक म्हणून एक चॅनल आहे तिचं एक बघते. कारण ह्या तिन्ही गोष्टी मला खूप आनंद देतात. क्रिशची फॅमिली खूप गोड आहे आणि मस्त वाटतं बघताना एकत्र फॅमिली. फ्लाइंग बीचचं त्या दोघांचं जे हे आहे बॉन्डिंग आहे ते छान आवडतं, स्वभाव चांगला वाटतो, त्यांच्या दोन्ही मुली आवडतात. आणि निहारिकाचं म्हणजे कॅप्टन निकचं, तिचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे किंवा ती ज्या पद्धतीने प्रेझेंट करते ते खूप आवडतं. ह्या तिघांचं तरी मी बघतेच. जयेश कोरडे यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की तुमच्या चॅनलवरती फिमेल सबस्क्रायबर जास्त आहेत, त्यांच्यासाठी टिप्स देत असतातच, पण मेल जे सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांच्यासाठी काही व्हिडिओ वेगळं करायचा काही प्लॅन आहे का? जीजूंनी सुट्टीच्या दिवशी एक वेगळा ब्लॉग दिला तर आम्हाला नक्की बघायला आवडेल. इकडे द्या जीजू, आता सांगणार तुम्ही देणार आहे का ब्लॉग वेगळा सुट्टीच्या दिवशी एखादा ब्लॉग? काय द्यायचं आधी विचार करतील काय द्यायचं. काल काल एका सबस्क्रायबरने टाकलं की काय सचिन जीजूंनी नवीन युट्यूब चॅनल सुरू करावं असं सांगितलं. आणि कोणतं युट्यूब चॅनल माहिती आहे का? लव गुरु. हा, चांगलं आहे की आयडिया होय. तर मेल सबस्क्रायबरसाठी काय करणार मी? मी काहीच नाही, मला फिमेलच्या सगळ्या गोष्टी मी शेअर करू शकते, पण मेल सबस्क्रायबरचं बघू. सचिनला सांगते तुम्ही काहीतरी सुरू करा. नाही असं एखादं ब्लॉग कर की कसं बायकोला आपण कसं हँडल करू. मी थोडी सांगणार तुमच्या बायकोला तुम्ही असं हँडल करा म्हणून. अगं मी सांगितलं प्रॉब्लेम होईल ना. असं बघू, काहीतरी विचार करू त्यावरती जयेशजी. त्यानंतर सोनाली सोलंकर यांनी विचारलं की बी कॉम केली असतीस तर तुला बी कॉम नंतर काय करायला आवडलं असतं? मी सी ए केलं असतं नक्कीच. अद्वैता पवार यांनी विचारले, जेव्हा यूट्यूबवर व्लॉग करायचे ठरवलं तेव्हा सचिन दादांचा विचार काय होता? तू त्यांना विचारून केलं होतंस का? त्यांनी कसं उत्तर दिलं? यूट्यूबवरती व्लॉग अचानक आम्ही सुरू केले ना, मला तर आठवत लक्षात आहे. मला आठवतं की आम्ही कुकिंगचे व्हिडिओज करत होतो आणि असं वाटत गेले की अरे आपण पण एक्सप्लोअर केलं पाहिजे. आणि मला जसं आधीपासूनच सवय बडबडायची, मग हे म्हटले की अगं व्लॉगिंग तू करू शकतेस, पण मी एवढं हे देतच नव्हते की नाही माझ्याकडनं नाही होणार गबस आणि काय मी दाखवणार काय म्हणतील असं होत होतं. आणि जेव्हा ते गोष्ट घडली की चल काहीतरी हे करूया, आणि राजश्रीच्या मग कोल्हापूरला आम्ही गेलो, म्हटलं ठीक आहे इथून स्टार्ट करूया. राजश्रीच्या घराची वास्तुशांती होती फ्लॅटची आणि म्हटलं स्टार्टिंग तिथूनच करूया. पण ते छान गेलं, व्लॉगिंग आवडत गेलं सगळ्यांना आणि सगळे म्हणले की तू स्टार्ट कर, शेअर कर. मग मी तेव्हापासून म्हटलं की ठीक आहे लोकांना आवडतं आहे ना आपलं बोलणं वगैरे तर आपण कंटिन्यू करूया. तर आणि कुणाचाच काही कधीच विरोध नव्हता. तिकडचे पण सगळे हां चला आपण व्हिडिओ करायचे ना, तसंही फॅमिली थोडी ब्रॉड माइंडेड आहे माहेरची, त्यामुळे कुणाचंही काही हे नाही आला. आणि सासरी मला टेन्शन होतं, पण बाबा अगदी चालत्या जगाप्रमाणे आहेत, म्हणजे स्वतःला बदलणारे आहेत ते. असं नाही की जुने विचार घेऊन बसावेत, हे काय म्हणतील ते काय म्हणतील, ते उत्तरं माझ्या वतीनंच देतात. कोणी म्हटलं किंवा काय म्हटलं अहो असं वगैरे तर सरळ सांगतात. ते त्यांच्या त्यांची पिढी आहे आणि त्यांच्याप्रमाणे आपण हे केलं पाहिजे, त्यांना जे काही करतात त्यांना सपोर्ट केलं पाहिजेत, तर त्यामुळे टेन्शन नाही आलं. नंदूबाई पण सपोर्ट आहे, त्या उलट मला ब्लॉगिंगचे आयडियाज देत राहतात की धनश्री इकडे जाऊन बघूया चल तिकडं करूया चल, त्यामुळे ते काय आलं नाही. आणि सचिन तरी ऑलवेज त्यांनी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे मला की तू काहीतरी कर, स्वतःचं काहीतरी कर, त्यामुळे ते काय नाही आलं. आणि मला तरी हेच वाटतं की नेहमी सपोर्ट करत राहावं जे काय असतील. तृप्ती बिर्हाडे यांनी विचारले की तुला जाणवलेले तुझ्यातील तुला जाणवलेले गुणदोष कोणते, तसंच एक व्यक्ती म्हणून तू कशी आहेस, म्हणजे बिंदास्त आहेस की खूप विचार करणारी, आधीची धनश्री व आताची धनश्री यात किती फरक पडला असं तुला वाटतं? मला प्रचंड आवडला हा प्रश्न. माझ्यातले जाणवलेले गुणदोष की दोष मी आधी सांगेन, मला प्रचंड राग येतो आणि रागाच्या मरात मी खूप काही बोलते, म्हणजे खूप म्हणजे प्रचंड बोलते, काही हे न ठेवता अपशब्द वापरत नाही, पण असं हां मागचं पुढचं न बघता पण अपशब्द नाही वापरत पण जरा बोलतेच. आणि मग ते एक दोष आहे असं मला वाटतं. राग मी आवर घातला पाहिजेत माझ्या रागावरती, जो पटकन राग येतो. आणि गुण जर म्हटले तर मला लगेच शांत पण होते मी राग झाल्यानंतर. हळवं आहे मन माझं मला माहीत आहे खूप, आणि मला
माझी जी माणसं आहेत रिलेटिव्समध्ये, तर कुणी म्हणजे जी जवळचे आहेत आणि त्यांनी चुकून जरी असं मजेत का असे ना हर्ट केलं तर ते खूप लागतं मला. मस्करी आवडत नाही अजिबात मला, म्हणजे कुणीच माझी मस्करी केलेली आवडत नाही, मी ती जिवारी लावून घेते. हा दोष म्हणू की गुण म्हणू माहीत नाही, दोषच आहे तो. दोषच, ओके, दोष म्हणा. आणि कसा असेल हा, मग गुण जर म्हटलं तर मला नीटनेटकेपणा फार आवडतो. मला लोकांची काळजी, स्वच्छता, परत मला फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरची काळजी घ्यायला खूप आवडते. आणि त्यांना आवडेल असं काही गिफ्ट द्यायला वगैरे खूप आवडतात, आणि आवडेल असं त्यांच्याशी म्हणजे हे करायला खूप आवडतं. असे जे माझ्या जवळची माणसं आहेत, तर हा माझा गुण मला आवडतो की मला सगळ्यांनाच खुश बघायला खूप आवडतं फॅमिली मेंबर्समध्ये. कोणालाही दुखवू नये असं वाटतं मला नेहमीच. आणि एक व्यक्ती म्हणून तू कशी आहेस, तर एक व्यक्ती म्हणून मी असंच आहे की एक म्हणजे कुणीही माझ्याबद्दल वाईट विचार केला किंवा वाईट ठरवलं तर मी कधी तो त्याच्याबद्दल तसा विचार नाही करू शकत की ठीक आहे काहीतरी वाटलं असेल म्हणून त्याने विचार केला असेल. आणि जर कुणी जरी म्हटलं की एखादी गोष्ट म्हणजे काहीतरी मनाला लागेल, आधी खूप वाईट केलं असेल माझ्याबरोबर त्यांनी आणि खूप वाईट गोष्टी माझ्या आयुष्यात त्यांनी केल्या असतील, काहीतरी बोलले असतील, केले असतील, पण मी ते कंटिन्यू ठेवू नाही शकत. मी ॲट अ टाइम की थोडा वेळ मनात राहत की हा व्यक्ती माझ्याशी असा वागला, ह्याच्यामुळे माझं इतकं नुकसान झालं, पण एक सर्टन टाईमनंतर मी ते विसरते आणि सोडून टाकते की कुठे घेऊन जायचं आहे, गेल्यानंतर काय राहणार आहे आपल्याकडे, म्हणून ते सोडून जाते की राहू देत. आणि ते एक बरं वाटतं आणि आपण लाईफमध्ये मूव ऑन करतो अशा गोष्टी तिथल्या ते सोडून दिल्यामुळे. तर असा माझा विचार आहे आणि नेहमी असं वाटतं की कुणीच दुःखी राहू नये आणि सगळ्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं असं नेहमी वाटत राहतं. आधीची धनश्री आणि आत्ताच्या धनश्रीमधला फरक जर म्हटलात तर आधीची धनश्री खूप अशी अल्लड होती, चुलबुल टाईप होती की सगळ्यांच्याच बरोबर बोलत बसायचं. कुणाचं तिला तिच्या मनात कुणाविषयी असं वाईट भावना कधी येत नव्हत्या की हा स्वार्थ त्याचा स्वार्थ साधण्यासाठी एखादा माणूस आपला उपयोग करतो आहे किंवा म्हणजे एखादी माणसं अशी वाईट आहेत किंवा असे असं कधी माझ्या मनात यायचं नाही. म्हणजे मी सगळ्यांच्यावरती भरोसा करायची, बिंदास्त भरोसा करायची आणि कधी असं वाटत नसायची की माणसं वाईट असतात किंवा दुनियातली काही माणसं खराब असतात, आपला लाईफ खराब होऊ शकतं असं कधी वाटत नसायचं. तिला सगळंच चांगलं आहे असं वाटायचं. आणि आत्ताची धनश्री थोडंफार म्हणजे तिला समजूतदारपणा आला आहे, थोडं तिला मॅच्युरिटी आली आणि थोड्या गोष्टी तिला कळतात की लोकं कशी असतात, आपण कसं वागलं पाहिजेत ह्या गोष्टी. आणि जोडीदार महत्त्वाचा भेटला चांगला, ज्या आमच्यात पण घडले असे प्रसंग की जे वाईट होते पण हळूहळूहळू दोघींनी एकमेकांना समजून गेल्यानंतर एक मैत्रीचं बॉन्डिंग चांगलं झालं, त्याच्यामुळे समजायला गेलं की लोकं कशी असतात, आपण कसं वागलं पाहिजेत. त्यामुळे आता थोडीफार धनश्रीशी मॅच्युअर झालेली आहे, खूप गोष्टींचा अगदी गहन विचार करते ती आणि सहजासहजी न फसणारी आहे. आता होता का आवडे यांनी विचारलं आहे तुला बारावीला भूगोल सब्जेक्ट होता का. हो, माझा पी सी बी होता ग्रुप, त्याच्यामुळे मला भूगोला सब्जेक्ट होता आणि त्यामध्ये मी हायेस्ट स्कोअर मिळवायचे. व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन, असं सुरेख रेसिपीज यांनी विचारले, खूप सारे आहेत प्रचंड आणि हळूहळू तुम्हाला ते समजत जातील. त्यानंतर सचिन दादा कोणता जॉब करतात, ते ॲज अ सिनियर आय टी एक्झिक्युटिव्ह म्हणून एका कंपनीमध्ये काम करतात. त्यानंतर फेवरेट टीचर कोण होते तुझ्या, त्यांच्यासोबतचा एखादा किस्सा, गौरी तपकीर यांनी विचारलं. फेवरेट टीचर म्हणजे कशा पद्धतीने सांगायचं फेवरेट टीचर, हसण्यासारखे. एका टीचरांच्या वरती क्रश होता ओ को. फेवरेट तेच असतात ना, ज्यांच्यावरती क्रश असतात त्यांच्यावर फेवरेट असतात. म्हणजे तुला समजा एखादा विषय येत नसेल तर तुला तो एकदम सोप्या, तसं नाही फेवरेट म्हणजे सगळ्याच भाषेत फेवरेट कोणतं टीचर असं नसतं मॅडम. आता समज मला ना म्हणजे लहानपणापासून गणिताचं खूप हे होतं, भीती होती, पण आमच्याकडे असे शिक्षक आले की त्यांनी मला गणित इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितलं की ते माझे फेवरेट झाले. माझे सगळेच टीचर फेवरेट होते, असं काही नव्हते की कोण एखादे सर फेवरेट वगैरे, पण गणिताचे सर फेवरेट होते जे तुम्हाला भेटवलेले ना, कारण त्यांचं शिकवणं चांगलं होतं मुलांप्रती, म्हणजे सगळ्या मुलांनी हुशार राहावं असं त्यांचे एक शिकवण्याची पद्धत किंवा ह्या गोष्टींना खूप चांगल्या होत्या, ते मला चांगलं वाटायचं सरांच्याबद्दल म्हणजे हे आहेत. त्यानंतर त्यांच्यासोबतचा एखादा किस्सा मला आठवतो की एक सरांचं कसं की मुलांनी हुशार व्हावं सगळ्या याच्यामध्ये, आणि प्रमेय असतात ना भूमी ह्याच्यात, मग 10वीला होतो आम्ही आणि सरांनी काय केले की सांगितले की हे सोडवायचे आणि गाईडमध्ये बघून नाही सोडवायचं. मग ठीक आहे म्हटलं आणि मला ते आलंच नाही काय, आणि गेलो आम्ही दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये आणि धनश्री इकडे ये म्हटलं. मग गेले मी आणि विचारले मला की तू केली आहेस का, आणि तर नाही सर मला नाही जमलं. तर
कान असं धरले आणि पिरगळे जोरात का ते दुखा लागलं मला. का नाही केलंस म्हणायला लागले, किती वेळ तू केलास? सर मी 11:30 वाजेपर्यंत बसलेले म्हटलं अभ्यास करत, आणि मी प्रयत्न केला प्रमेय सोडण्याचा पण मला नाही जमलं ते. तर तू 5:00 वाजेपर्यंत बसलीस का? तर नाही सर म्हटलं, मला झोप आली, मी झोपले. तू सकाळी जर 5:00 वाजेपर्यंत बसली असती तर तुला नक्की त्याचं आन्सर मिळालं असतं, कारण एखादी गोष्ट जर जमत नाही ना, प्रयत्न करत राहायची, काही ना काहीतरी त्यातनं गोष्टी वाटा मिळतात, तो प्रश्न सॉल्व झाला असता. मग हा एक किस्सा आठवतो, मग तेव्हा कळालं की गिव्हअप नाही करायचं. दीपाली ताम्हणे यांनी विचारले, तुझ्या लाईफमध्ये अजून काय मिळवायचं आहे, जे ड्रीम आहे की तुला खूप हॅपी होशील, आरवसाठी पुढे लाईफमध्ये काय करायचं आहे? आयुष्यात मला एवढं म्हणजे असा पुढचा विचार नाही केला, पण मिळवायचं असं काय म्हटलं तर मानसिक शांती हवी, एक छान म्हणजे असं पीसफुल लाईफ असं हवं. आता प्रयत्न करतो आहे आपण, आता स्ट्रगल करायचं आहे आपल्या लाईफ पुढचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी, आणि आनंदी राहून करायचं आहे. आजचं लाईफ वेस्ट घालून पुढचं लाईफ मला चांगलं नाही करायचं, कारण हे जगायचे क्षण. त्याच्यामुळे असं पूर्ण असं ठरलं की पुढे जाऊन काय करायचं वगैरे. आणि आरोग्यासाठी खूप मोठं स्वप्न हेच आहे की जसं मला माझं शिक्षण म्हणजे सॅक्रिफाईस करावं लागलं, तसं त्याला करावं लागू नये. आणि ह्यांचं कसं की जे मनात नाही ते करावं लागलं जॉबच्या बाबतीत, किंवा त्यांना मनासारखं हे नाही करू मिळालं जबाबदाऱ्यामुळे, तर तसं त्याच्या आयुष्यात घडू नये. त्याला जे करायचं आहे ते त्याला करायला मिळावं. पूनम सुरावसे यांनी विचारले की लाईफमधली सर्वात चांगली गोष्ट कोणती, आणि तुम्ही हां तुमची चांगली गोष्ट कोणती? तर सगळ्यात चांगली गोष्ट घडलेली म्हणजे माझ्या आरवचा जन्म. तो सगळ्यांसाठी खूप आनंददायी होता, म्हणजे अगदी टेन्शन फ्री मोमेंटमधून त्यांना सगळ्यांना हे केलं, आणि प्रचंड तो गोड होता आणि आहे पण अजूनही. आणि त्याचं लहानपण बालपणमधले जे व्हिडिओज आहेत ते मी अपलोड केले, तर एकेकांना खूप आवडलेत ते. प्रचंड म्हणजे प्रचंड तो हे होता, आणि ते एक सगळ्यात भारी गोष्ट झालेली आहे ती माझ्या आयुष्यातली. तनिष्का माने यांनी विचारले की व्हॉट इज युअर फेवरेट सॉन्ग मूवी प्लेस टू व्हिजिट इन इंडिया? तर फेवरेट सॉन्ग माझं चांद तारे तोडला सारी दुनिया पर मे छाव बस इतना सा खाव है, हे आहे. प्लेस खूप सारे आहेत. त्यानंतर इंडियामध्ये मी मगाशीच सांगितलं, आरव त्याच्या लाईफमध्ये कोण व्हावा हेही सांगितलेलं आहे, आरवचं लाईफ कसं व्हावं हेही आम्ही सांगितलेलं आहे. ज्यामुळे अर्चना ढोमणे म्हणून आहे, त्यांनी विचारले तू असं काय केलं की सचिन व्हिडिओमध्ये यायला तयार झालं? मी काय करायची गरजच नाही वाचली की म्हणजे त्यांचे मिस्टर येत असं हे तिने पाठवले मोठा आहे, आणि त्यामध्ये तू असं काय केलीस? त्यांना सांगायची, त्यांना पण आवड आहे, कारण जबरदस्ती आपण एखाद्यावर करू शकत नाही, त्यांना आवड आहे त्यामुळे ते आले. इंडियन परफेक्ट मम्मीज चॅनल, घरच्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे जो की मला भेटत नाही, मग मला सांग व्लॉगिंगविषयी सासरी बुवांचं काय म्हणणं आहे? सुरुवातीला होतं, आधीही त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, आताही नाही. ते मस्त एन्जॉय करतात व्लॉगिंग, व्हिडिओ त्यांच्यावरती कॅमेरा जो तेव्हा तरी अगदी व्यवस्थित परफेक्टली उत्तर देतात ते, त्यामुळे ते काहीच नाही, त्यांना आवड आहे मेन म्हणजे. आणि ते जगासोबत चालणारे आहेत, असं नाही की बुरसटलेल्या विचारांना घेऊन बसावं असं. त्यांना माहीत आहे की आत्ताचं जग काय आहे, आपण किती पुढे गेलं पाहिजे, किती कसं राहिलं पाहिजे, हे त्यांना परफेक्ट माहीत आहे. त्यामुळे त्यांनी नेहमीच सपोर्ट केला आहे. करा तुम्ही, करा करा, भाजी भाकरी व्यवस्थित घरी करा, जेवणाचं तेवढं व्यवस्थित ठेवा म्हणतात त्यांनी, कारण घरचं जेवण महत्त्वाचं आहे. आणि मग तुम्हाला जे काही सगळं करायचं ते सगळं करा, त्यांचं काहीही म्हणणं नसतं. तुझा डेली डाएट प्लॅन काय आहे, रोजच्या जेवणाचे प्रमाण किती असते? सोनाली झालटे यांनी विचारले. मी खरंच सांगू, मी डाएट अजूनही केलेलं नाही वेट लॉससाठी, किंवा खूप विचारतात की तू मेंटेन कशी ठेवते स्वतःला, तर मी वेट लॉससाठी काहीही केलेलं नाही आहे. मी फक्त वेळेवर जेवण घेते, पाणी व्यवस्थित पिते, आणि बाहेरचं जेवण किंवा शुगरी पदार्थ कमी खाते. मोस्ट ऑफ दे आमचं बाहेरचं जेवण नसतं जास्त करून, आणि जेवण कधी सकाळी आम्ही 11 वाजता पूर्ण जेवण घेतो, आणि त्याच्यानंतर रात्री 8:30 जेवतो. जेवणात आणि झोपेत 2-2 तासाचं अंतर असतं, एवढंच प्रमाण. असं काही नाही, भूक लागली की जेवढं जातं तेवढं खातो, पण भाताचं प्रमाण थोडं कमी असतं. आणि चपाती सकाळी 1 भाकरी 1.5 चपाती असते, रात्री 1 भाकरी असते, भाताचं थोडंसं प्रमाण, एवढंच. गोड पदार्थ नाही खात जास्त. गृहिणी कट्टा रोहिणी कंजाळ यांनी विचारले की तू बोलली होतीस एखाद्याने तुझ्याकडे मदत मागितली तर तू पूर्ण करशील, पण ती पैशात नसून व्यक्तीच्या करिअरसाठी असेल तर करशील का? आणि ते करतेच आहे मी. जसं काही युट्यूबरसाठी आता मी शॉर्ट आउट दिले
नक्की माहिती आहे, मला शॉर्टआउट देणार कोणी नव्हतं, कारण मीही प्रयत्न करून पावलं होतं एक दोघींकडे मेसेज टाकून, पण मला काहीच पॉझिटिव्ह रिप्लाय आला नाही. त्यामध्ये कसं फील होतं हे माहीत होतं, त्याच्यामुळे मी विचार केला की आपण शॉर्टआउट करायचे 100K कम्प्लीट झाल्यानंतर, आणि माझं 100K कम्प्लीट झाल्यानंतर मी शॉर्टआउट दिली. शुभा निंबाळकर यांनी विचारले फेवरेट ॲक्टर ॲक्ट्रेस, तर फेवरेट ॲक्टर माझा नेहमीच राहिला आहे अक्षय कुमार, पण आता मला हा पण आवडतो विजय देवरकोंडा पण आवडतो आता, आणि ॲक्ट्रेस माझी फेवरेट समंता आहे, आणि अजून एकटी आहे ॲक्ट्रेस माझी फेवरेट जिचं नाव लगेच तोंडात येत नाही आहे माझ्या, असं खूप चांगलं हा सुष्मिता सेन प्रचंड आवडते. फेवरेट मूवी हिंदी मराठी साऊथ इंडियन, तर फेवरेट हिंदी मूवी मला हम आपके हे कोण आवडतं, मराठी मूवी मला आवडतो अशी ही बनवा बनवी, आणि साऊथ इंडियन मूवी मला खूप आवडतात, पण त्यातला एक सध्याचा जास्त आवडलेला साऊथ इंडियन म्हटला तर हा आपला आता रिमेक एक झाला ना होतो विजय देवरकोंडाचा फर्स्ट मूवी आला ना, त्याचा रिमेक झाला बघा, शाहिद कपूरनं काम केलं त्याच्यावरती. कोणता तो? तर तो मूवी. फेवरेट बुक द सिक्रेट, कारण माझं लाईफ चेंजिंग बुक ठरलं ते. फेवरेट यूट्यूब चॅनल सांगितलेत मी मगाशीच, आणि फेवरेट व्हेज ऑर नॉनव्हेज, तर नेहमीच व्हेज राहिले, नॉनव्हेज तरी आत्ता सोडलंच आहे मी. राजेश कुलकर्णी, तुझं स्वप्न काय आहे जे की तुला पूर्ण करायचं आहे? स्वप्न बरीचशी आहेत, हळूहळू कळत जातील. एखादं स्वप्न माणसाचं असूच शकत नाही, कारण कंटिन्युअसली माणूस स्वप्न पाहतच जातो. सुचेता निकम यांनी विचारले फ्रॉम यूट्यूब मंथली हाऊ मच सॅलरी यू गेट? बऱ्यापैकी, जसं तुम्ही काम करता तसंच तुम्हाला दाम मिळतो इथे. शिल्पा भांद्रा यांनी विचारलं आय वॉन्ट टू आस्क अ क्वेश्चन, क्या आप में ईगो आ गया है आपकी इन्कम स्टार्ट होने के बाद? क्या आपको ऐसा फील हो रहा है की आप हजबंड से ज्यादा कॅपेबल है? अजिबात नाही, म्हणजे मराठीतच सांगेन की ईगो येऊच शकत नाही, कारण जेव्हा मला गरज होती तेव्हा कंटिन्युअसली मिस्टरांनी पैसे दिलेच आहेत मला, आणि कधी त्यांनी हा विचार नाही केला की तू एवढे कशाला घेतेस किंवा तुला महिन्याला कशाला द्यायला पाहिजेत. त्यांनी कमवतं तेव्हा त्यांच्यात कधी ईगो नव्हतं, आणि मी कमवल्यानंतर मला ईगो नाही, पण मला चांगलं वाटतं की ठीक आहे, मी पण आता म्हणजे समप्रमाणात फॅमिलीची जबाबदारी घेऊ शकते, हा हे एक सॅटिस्फॅक्शन आलं, ईगो नाही आला. आणि हजबंडचं ज्यादा कॅपेबल होय असं कधीच नाही वाटलं, कारण आम्ही दोघेही एकमेकांना पूरक आहोत, एक कोणी एकमेकांपेक्षा वरचढ नाही की त्यांनी कमवतं जास्त किंवा मी कमवतं जास्त, असं दोघांच्यामध्ये अजिबात नाही आहे, एकमेकांना आम्ही पूरक आहोत. खूप भरपूर प्रश्न आहेत, जवळजवळ 462 वरती मला प्रश्न आलेले आहेत, आणि त्यातले थोडे आत्ता घेते मी, आणि थोडे नंतर दुसरा पार्ट बनवेन. तर आता हा लास्ट ह्यातला ह्या पार्टचा लास्टचा प्रश्न आहे. कुक विथ प्रियांका यांनी विचारलं हाय धनश्री ताई, तुमच्या दुसऱ्या आय डीवरून ब्लॉग बघते, नाही सॉरी, तुमचं ड्रीम काय आहे? तर मग मी ते सांगितलेलं आहे ड्रीम काय, चॅनल ग्रो कसं करायचं, कंटिन्युटी ठेवायची, गिवअप नाही करायचं, व्ह्यूज 1 येऊ देत 10 येऊ देत गिवअप नाही करायचं, आपली कंटिन्युटी ठेवत राहायची. सपोर्ट करणारं कोणी नसेल तर आपण स्वतः यशस्वी होण्यासाठी काय करायचे? पहिल्या पहिल्यांदा कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध होतो, नंतर स्वीकार होतो, नंतर जय जयकार होतो. तर मग नेहमी आपण जेव्हा गोष्टी करतो एखाद्या, तर आपल्याला माहीत आहे ना की त्या गोष्टी करेक्ट आहेत, त्यानं कोणाचंही नुकसान नाही होत, आपलं करिअर पुढे जाते आणि आपल्याला आवड आहे, तर अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कंटिन्युटी सातत्य ठेवत जायचं. आपल्याला विश्वास आहे ना ही गोष्ट चांगली आहे, तर त्या बाबतीत चांगलंच घडतं, आणि नंतर सगळे लोक जे तुम्हाला विरोध करतात ना, ते सुद्धा तुमच्या सोबतीने येतात. तर अशा पद्धतीने हा जो प्रश्नोत्तरांचा फर्स्ट पार्ट आहे, त्यातले मी काही प्रश्न मी सांगितलेले आहेतच, काहींनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत, काहींनी खूप चांगलं चांगलं लिहिलेलं आहे, पण एक जास्त मोठा ब्लॉग होईल म्हणून ते बोललेले नाही आहे मी. आणि एक महिन्याच्या आधी मी हा ब्लॉग टाकला होता ज्याच्यामध्ये मी बोलले होते, तर प्रश्न खूप छान विचारलेत, दुसरा पार्टही लवकरच घेऊन येईन मी. तर आजचा हा प्रश्नोत्तरांचा पार्ट जो होता तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे मी ब्लॉग अपलोड करते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकाल ॲट हाऊस क्वीन ऑफिशियल, माझं इन्स्टा पेज आहे. हाऊस क्वीन टिप्स हे माझं दुसरे चॅनल, ज्यावरती मी काही टिप्स नेहमी शेअर करत असते. तर मग आत्तापुरती मला रजा द्या, परत मी छान असा नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी नेहमीच हजर राहीन. तोपर्यंत धन्यवाद.